आकर्षणाचा सिद्धांत, ज्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असं आपण म्हणतो, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. पण याचे कायदे, याचे नियम आपल्याला माहीत नाही. जसे गुरुत्वाकर्षणाचे नियम आहे, तसे याचे सुद्धा काही नियम आहेत. आणि एकदा आपल्याला नियम कळाले तर हा गेम खेळणं आणि याच्यामध्ये जिंकणं आपल्याला सहज शक्य होणार आहे. याचा पहिला आणि महत्त्वाचा नियम आपण बघूयात की समान गोष्टीकडे आकर्षित होतात. लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स. मग काय गोष्टी आपण आकर्षित करू शकतो जे तुमच्या विचारात चालू आहे? याची एक भाषा आहे. ही भाषा आपल्याला समजली ना की या ब्रह्मांडाबरोबर आपला निरोप कसा द्यायचा आहे, कोणत्या भाषेत सांगायचंय, मग याला मराठी, इंग्लिश, जॅपनीज अशी काही भाषा कळते का? तर असं नाहीये, याला व्हायब्रेशनची भाषा कळते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे हवं आहे त्याच्या बरोबर फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून मॅच व्हायचं आहे, ट्यून व्हायचं आहे, म्हणजे हवी ती गोष्ट आपल्याला मिळू शकते. उदाहरणार्थ आपल्याला व्हायचं आहे श्रीमंत, आणि आपण बोलतो काय, मी खूप गरीब आहे, माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे, पैशाची कमी आहे, अरे बापरे आता कसे काय पैसे येतील, अरे बापरे आता कसे या गरजा भागवायच्या. आणि मग आपण म्हणायला लागतो की आकर्षणाचा सिद्धांत हा श्रीमंतांसाठी काम करतो. आपण मागताना चुकीचं मागतो, आपण बोलताना चुकीचं बोलतो, मनात विचार काय आहे, श्रीमंत व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे. पण तोंडाने बोलताना जर तुम्ही सारखी गरिबीची वाक्य बोलणार असाल तर हा सिद्धांत तुमच्यासाठी काम करणार नाही, कारण जे डोक्यात विचार चालू आहेत त्याप्रमाणे शब्द उमटत नाहीत, आणि मग ते व्हायब्रेशन, ती कंपन निर्माण होत नाहीत. आणि ब्रह्मांड काय बघतं, तर तुमच्या तोंडातून उच्चारलेले शब्द आणि त्याच्यातून निर्माण होणारी कंपन फ्रिक्वेन्सी याला कॅच केलं जातं, आणि ब्रह्मांडाकडनं तुम्हाला चुकीचे रिझल्ट मिळतात. आणि आपण गरीबच राहतो, त्यामुळं आपल्याला हे व्हायब्रेशन चेंज करायचे आहे, हे कंपन बदलायचे आहे, जेणेकरून आपण हव्या त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होऊ शकतो. म्हणजे डोक्यात विचारही श्रीमंतीचेच पाहिजे, बोलतानाही श्रीमंत असल्यासारखंच बोलायचं आहे, ॲफर्मेशन्स लिहायचे आहेत आणि सातत्याने ते बोलत राहायचे आहेत. तशी फ्रिक्वेन्सी जर तुम्ही ब्रह्मांडात पाठवली तर तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणाऱ्या गोष्टी तुम्ही आकर्षित करू शकता. भले आज छोट्या घरामध्ये राहत असू देत, काही फरक पडत नाही. बंगल्याचे स्वप्न बघायला पैसे पडणार नाही, तिथे EMI चालू होत नाही, बघायला लागा बंगल्याचे स्वप्न. भले सायकलवरती चाललेले असेल, लॅविश गाडीचे स्वप्न बघायला पैसे द्यावे लागत नाही, डाऊन पेमेंट कोणी मागणार नाही आहे, बघायला लागा मोठ्या गाडीचे स्वप्न. आज तुम्ही छोटी नोकरी करत आहात, पण मोठ्या पगाराची नोकरी बघायला सुद्धा आपल्याला कोणत्या डिग्रीची गरज नाहीये किंवा कोणत्या बाकी इतर गोष्टीची गरज नाहीये. बघा स्वप्न, आपण स्वप्न मोठी बघत नाही हा आपला दोष आहे, कारण लिमिटेड बिलीफ आहे. आणि हे आपल्याला बदलायचं असेल, आपली फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल, तर उलगडूया रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचं. हा एक 21 दिवसाचा कोर्स मी डिझाईन केलेला आहे, जो येत्या 6 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. जर आपल्याला या कोर्समध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आजच आपलं ॲडमिशन बुक करा. मी रोज 5:30 ते 6:30 एक तास आपल्यासाठी लाईव्ह येणार आहे, आणि प्रत्येक लाईव्हचे ॲस्पेक्ट जे आहे ते कुठं चुकतं आणि काय करायला हवं आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट आयुष्य यानंतर आपण जगणार आहोत. तो आय वेलकम यू ऑल इन माय उलगडूया रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचं. थँक्यू सो मच.